बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रानं 69व्या ॲमी अवॉर्ड सोहळ्याला हजेरी लावली होती. डिझायनर बलमेनचा पांढऱ्या रंगाचा गाऊन यावेळी प्रियांकानं परिधान केला होता. लॉस एंजेलिसमधील मायक्रोसॉफ्ट थिएटरमध्ये रंगलेल्या या पुरस्कार सोहळ्यामध्ये प्रियांकानं सगळ्यांचंच लक्ष वेधलं होतं. पण या पुरस्कार सोहळ्यादरम्यान असं काही घडलं की त्यामुळे प्रियांकाचे चाहते चांगलेच नाराज झाले. पुरस्कार सोहळ्यादरम्यान अँकरनं प्रियांकाच्या नावाचा उल्लेख प्रियांका चोप्रा असा केल्यामुळे प्रियांकाच्या फॅन्सनं सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. अँकरनं जरी प्रियांकाच्या नावाचा चुकीचा उल्लेख केला असला तरीसुद्धा प्रियांकाचा लुक आणि तिने सोहळ्यामध्ये केलेलं भाषण यांनी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. This award is for the shows that we demand our army of publicists, agents, and managers to get us on so we can tell cute stories that make us seem like normal, relatable human beings. Well, it at least works for some of us, not everyone. They're also the highly entertaining and often provocative shows that absolutely we have to watch before we go to bed, separately. For tonight only. Okay. Here are the nominees for Outstanding Variety Talk. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.